गाइस पास झालं बस झालं या सेशन मध्ये आपला बघा बीजगणितचा धडा दहावीचा बीजगणित धडा तिसरा चालू होता अंकगणित श्रेणी त्याच्यामध्ये 1.1 झालं होतं ज्याच्यामध्ये आपण अंकगणित श्रेणी म्हणजे काय किंवा ए आणि डी च्या किमती दिल्या तर पुढील पद कसं काढतात ए म्हणजे काय सामान्य फरक म्हणजे काय सर्व बघितलं होतं आता आपल्याला बघायचं आहे जर समजा एखादी कमी घास आणि संख्यांचा ग्रुप असता त्याच्यापासून जर डायरेक्ट काही एखादी संख्या काढायची असेल म्हणजे आता समजा 2 4 6 8 असा आहे जर मला समजा डायरेक्ट कुठली तरी संख्या काढायची आहे ओके 100 आहे कोणती 130 वगैरे कोणती असं जर घेतलं तर 1000 नंबर कोण येत आहे 1 लाख नंबर कोण येत आहे वगैरे वगैरे असं काहीतरी काढायचं असेल तर सगळं असं मोजत बसायचं नाही सगळं काढायला बसायचं नाही एक सोपं सूत्र तयार केलंय सूत्र बघा बघा सूत्र काय Pn बरोबर a अधिक n वजा 1 d या सूत्रानुसार तुम्ही कुठल्या पण क्रमिकेचा डायरेक्ट कितवा पण पद वे पद काढू शकता ओके मात्र ह्या सूत्रासाठी तुम्हाला तीन किमती कंपास लागतात a n d a म्हणजे तुम्हाला सांगितलं मागे झालं होतं a म्हणजे पहिलं पद ओके पहिलं पद n म्हणजे जेवढा काढायचा तेवढा कितवा नंबर काढायचा समजा आता मला यातनं हेच गणित देतो आता मी असं लिहिले मला समजा एक काव्य नंबर एक काव्य पद कुठला असेल ते काढायचं असं जर लिहिले होतं एक काव्य नंबर कोण आहे मला बघायचं य म्हणजे काय सांगितलं जे काढायचं ते किती काढायचं एक काव्य डी म्हणजे फरक फरक समजत मला या प्रत्येकात किती फरक आहे दोन दोनचा फरक ओके टी किती काढायचं 51 ए ची किंमत किती 2 आणि एन किती आहे 51 वजा 1 डिफरन्स किती आहे प्रत्येकामध्ये 2 2चा ओके टी 51 बरोबर 202 आणि लादे 51 मधून 1 गेला 50 येत आला 2 टी 51 बरोबर 202 आणि 50 आणि 100 टी 51 बरोबर उत्तर आता 102 म्हणजे मी जर असं लिहित गेलो 2 4 6 8 10 12 14 16 18 20 वगैरे वगैरे असं लिहित गेलो तर 51 नंबरवर 102 हे आकडा येत आहे तुम्हाला जर डाऊट येत असेल तर लिहून बघा 51 नंबर येत आहे ओके सगळं तसं काय करत असेल नाही सूत्र घ्या सोपं जाईल तुम्हाला हे आता जे उदाहरण सगळं पूर्ण ह्याच्यावर डिपेंड आहे पण जर समजा तुम्हाला यांची किंमत माहिती नसेल जे नंबर काढायचे आहे ते जर माहिती नसेल तर टीएम काढा टीएम म्हणजे शेवटचं पद त्याच्यानुसार एन काढा तसे मग गणित ओके व्यवस्थित सांगतो आता जर तुम्ही उदाहरण सगळं बघितलं 3.2 तर पहिला प्रश्न तुमचा मागचा उदाहरण सगळं कसं सेम तसंच आहे त्याच्यामुळे डायरेक्ट दुसऱ्या प्रश्नापासून चालू करतो दुसरा तिसरा चौथा पाचवा सेम गणित आता जे मी काढून पद्धत तसंच आहे त्यामध्ये आता एकच गणित सोडणार होतो पहिलंच बघू खाली लांबीवरील श्रेणी आहे का नाही ठरवायचं आहे आणि विसावे पद काढा म्हणून ओके तर त्याचे विसावे पद काढा क्रमिका शे बघा वजा 12 वजा 5 2 9 ओके 16 23 30 ते पहिला अंकगणित श्रेणी आहे का नाही ठरवायचं अंकगणित श्रेणी आहे का नाही कसं ठरवतो आपण मागच्या पदातून पहिलं पद वजा करतो ओके मागच्या पदातून पहिलं पद 30 मधून 23 गेले 7 होईल ए बरोबर किती आला होता पहिलं पद ए म्हणजे वजा 12 डी बरोबर किती आला 7 बघा 23 मधून 16 गेले 7 16 मधून 9 गेले 7 किंवा 9 मधून 2 गेले 7 म्हणजे हे अंकगणित श्रेणी आहे ऑलरेडी फक्त आता काय करायचं विसावे पद काढा कितवा काय असतं विसावे पण असं जर लिहित गेलो मी पुढे 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 जे 30 नंतर 37 37 नंतर 44 असं लिहित गेलो तर 20 आला नंबर काय ते विचारलं म्हणजे हे झालं आपलं यन यन बरोबर किती 20 ओके वे पद काढा सांगितलं त्यामुळे कुठलं सूत्र आलं टी एन बरोबर ए अधिक एन वजा ए डी टी 20 काढायचं लक्षात ठेवा एच किंमत किती आहे वजा 12 अधिक किती येणार आता एन 20 वजा 1 बी कितीच आहे 7 घ्या आपण ओके टी 20 बरोबर वजा 12 अधिक इथे किती झालं 19 गुणिले 7 काय नाही गुणा करायचं वजा 12 अधिक इथे किती झालं 133 ओके टी 20 बरोबर 133 मधून वजा 12 अधिक बाजू अधिक बाजू वजा होणार म्हणजे किती झालं उत्तर 131 ओके दिलेले क्रमिका अगदी श्रेणी आहे मग आता सांगितलं दुसरा तिसरा चौथा पाचवा गणित सगळे सेम आहेत या पद्धतीने जर त्यामुळे डायरेक्ट मी सहावा प्रश्न घेतो मी तुम्हाला आता सांगितलं जर समजा आपल्याला प्रश्नामध्ये यांनाच माहिती नाही की तुवा पद काढायचं हेच माहिती नसलं तर तेव्हा टीएम माहिती करून घ्यायचं काय माहिती करून घ्यायचं टीएम टीएम म्हणजे शेवटचं पद बघा तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत ते काढा तीन अंकी संख्या जी आहे
100 पासून ते 900 ला जाणार बरोबर त्याचा 5 ने भाग जाणार किती आहे ते काढा म्हणून ओके 5 ने भाग जाणार त्यामुळे पहिली संख्याला 100 तीन अंकी संख्या 100 पासून स्टार्ट होते आणि ला 5 ने भाग जात आहे ओके 5 चे 20 100 भाग 20 होता 100 शेवटची संख्या कुठली आहे 999 तीन अंकी 300 999 तीन अंकी पहिला 5 ने भाग जात आहे का कंडिशन काय होते 5 ने भाग जाणार आहे पाहिजे ओके 5 ने भाग जात 5 ने भाग जाणार आहे आता याला 5 ने भाग जात आहे का करू नको 999 ओके 5 एक 5 उरले किती 4 परत 5 9 45 इथे उरले 4 परत 5 9 45 बाकी उरते इथे 4 त्यामुळे काय करू आपण चेंज करू इथे करू बघतो मी समजा आता इथे 98 98 ठेवलं तरी तो बाकी 3 होणार समजा इथे 96 तरी होणार इथे 5 करू म्हणजे जेने करून बघा इथे किती येणार आता 5 म्हणजे 5 9 म्हणजे बाकी 0 म्हणजे शेवटची संख्या आली आपली 995 कळते पुढे जाऊ नका 999 मागा 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 या म्हणजे शेवटची संख्या 999 कशाने भाग जाणार आहे 5 ने भाग जाणार लक्षात ठेवा तीन अंकी संख्या आपल्या तीन अंकी दोन अंकी अंकी तर चेंज होतात बोर्डाला थोडंस नीट वाचायचं संख्या चेंज कर तीन अंकी जागी दोन अंकी केला तर इथं 10 येणार आणि इथं 95 येणार ओके बर आता ते सूत्र ए बरोबर किती आलं पहिली संख्या किती आहे 100 डी बरोबर किती तिथं फरक असणार आहे 5 म्हणजे आपली संख्या अशी होती बघा 100 105 110 115 असं कुठं पर्यंत जायचं आपल्याला 995 पर्यंत जायचं असे किती आहेत मधी ते काढायचं यानच काढायचं एन बरोबर कशा मार एन माहिती नसेल टी एन माहिती असेल टी एन म्हणजे बघा शेवटचं पद 995 सूत्र घ्या टी एन बरोबर ए आणि एन वजा ए डी टी एन किती आता पूर्ण माहिती आहे टी एन म्हणजे शेवटचं पद 995 ए ला ए ची किंमत माहिती आहे किती आहे 100 आणि एन काढायचं डी माहिती आहे आपल्याला डी किती आता 5 995 वजा 100 हे इकडे झाले वजा 100 ओके बरोबर बरोबर गुणा पूर्ण कंसाला 5 एक 5 आहे 5 एक 5 यांचे दोघांची वजाबाकी केली 800 किती आले 895 बरोबर 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 5 आणि 5 आहे 5 ला 5 895 हे वजा 5 इकडे आणा अधिक 5 बरोबर 5 n ओके यांच्या दोघांचे किती आला आता 900 बरोबर 5 900 भागिले 5 गुणाकाराचा भागाकार n यांचा भागाकार किती आला 180 बरोबर n बरोबर भागाकार उत्तर येईल तुमचं ओके जेव्हा तुम्हाला n माहिती नसतं तेव्हा असं करतो समजतंय का आता समजा तुम्हाला प्रश्नामध्ये a पण माहिती नाही d पण माहिती नाही ओके n माहिती नसलं तर tn काढून n काढता येतात tn म्हणजे काय सांगतो शेवटचं पद समजा आता तुम्हाला a पण माहिती नाही d पण माहिती नाही मग कसं सोडवायचं सोपं आहे ना थोडासा प्रोसेस मोठी आहे नीट व्यवस्थित सातच प्रश्न आहे बघा एका अंकगणित श्रेणीचे 11वे पद ओके कितवा t 11 11वे पद 11वे पद किती आहे 16 आणि 21वे पद 29 21वे पद किती आहे 29 तर 41वे पद काढा 41वे पद काढा सांगितलं ओके n झालं हे काय झालं आपलं n e आणि d माहिती आहे का नाही फक्त हे दोन कंडिशन दिले 11वे पद 16 आहे 21वे पद 29 याच्यानुसार सोडवा जातं ओके सूत्र घेतो मी tn चे त्यानुसार कंडिशन कसं जाणार आपण बघू आपण tn बरोबर a अधिक n वजा a d tn म्हणजे किती आहे t 11 बरोबर बरोबर a चं माहिती नाही ओके इथं 11 वजा a इथं n 11 इथं पण येणार d ला d पण माहिती नाही t 11 उत्तर माहिती 16 a अधिक किती आलं डायरेक्ट इथं 10 d म्हणजे साडे ओके हे झालं समीकरण 1 म्हणा समीकरण 10 पण घेऊ सेम तसं इथं 10 करा tn बरोबर a अधिक n वजा a d ओके आलं आता t किती येणार 21 a अधिक 21 वजा 1 d 21 उत्तर माहिती आहे 29 बरोबर a अधिक आता इथे किती आलं तर 20 d हे झालं समीकरण 2 समीकरण 1 समीकरण 2 तयार झालं ओके आता हे जर पहिला करा दोन चला तर रेषीय समीकरण नुसार सोडवा लागतं आता मध्ये चिन्ह समान आहे त्यामुळे दोघांचे काय करावे वजाबाकी समीकरण 1 व 2 ची वजाबाकी ओके दोन जणांचे रेषीय समीकरण
करने घटा भगा योग से तुम्हारा राइल a अधिक 10d बराबर कितना ला 16 a अधिक 20d बराबर कितना ला 21 आणि वजा करता ना चिन्ह कसं करतात उलटा ओके a उलटा येणार आता इथे किती आला इथे दोघांचा वजा 10d बराबर याचे किती आला वजा 13 d बराबर 13 छेद 10 ओके ही आपली कंडिशन तयार होईल जसं b चं उत्तर आलं तर वजा इथे वजा त्यामध्ये आधी झालं आता d बराबर 13 छेद 10 ही किंमत लक्षात पण ठेवा समीकरण 1 मध्ये 2 मध्ये समीकरण 1 मध्ये ठेवू ओके 1 मध्ये ठेवू आता एक काय समीकरण आपला इथे बघा एक समीकरण तयार केलं होतं आपण a अधिक 10d बरोबर किती होता 16 होता a शी a 10 ला 10 d ची किंमत माहिती आहे किती 13 छेद 10 बरोबर 16 दावडलं दावडलं a बरोबर 13 a अधिक 13 बरोबर 16 a बरोबर 16 वजा 13 ते बरोबर उत्तर किती आलं 3 ओके हे झालं a आणि d ची किंमत ते तर n माहिती आहे 41 वर पद काढायचा आपण 41 वर पद काढा ठीक आहे 41 वर कसं काढा a आणि d माहिती पाहिजे a बरोबर किती a बरोबर आलं उत्तर 3 b बरोबर उत्तर किती आलं 10 छेद 3 हे 13 छेद 10 13 छेद 10 किंवा त्याला 1.3 पण म्हणू शकता भागाकडे किती उत्तर ते झालं आणि n बरोबर किती उत्तर आपलं दिलाय की गाइस सोपं करा तीन सूत्र घ्या tn बरोबर a अधिक n वजा 1 d t 41 काढायचं त्यामुळे a ला 1 a ची किंमत माहिती झाली आता 3 अधिक n किती आहे 41 वजा 1 d किती आहे 1.3 बरोबर ओके t 41 3 अधिक 3 अधिक ला 1 हे झालं 40 1.3 t 41 बरोबर 3 अधिक 3 ओके 352 तो पॉइंटला पॉइंट जाऊ दे ओके आलं बरोबर आहे आणि इथं किती आलं उत्तर आपलं के 41 बरोबर उत्तर आलं 55 जेव्हा तुम्हाला ए आणि डी माहिती नसतं तेव्हा समीकरण तयार करून एक चला दोन चला तरी असे समीकरण नुसार सोडवा तुमचा आकडेवारी येते समजतंय आता एक शेवटचं गणित घेतलं यातला जे थोडंसं कंडिशन वेगळं आहे त्याच्यामध्ये ए आणि डी काढायचं नाहीये पण जे पेपरला विचारण्या शक्यता भरपूर आहे ओके शेवटचं बाकी सगळे गणित जसे नंतर त्या टाइपचे आहेत त्यामुळे तुम्ही एका गणिताला फॉलो करून तुम्ही बाकी गणित सोडवू शकता समजतंय आता या लढ्यात शेवटचं गणित बघा या उदाहरण सांगतात एका अंक गणितेचे 17वे पद 17वे पद जे आहे 17वे पद पण म्हणजे टी 17वे पद जे आहे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे 10व्या पदापेक्षा किती आहे 7 ने जास्त आहे जास्त म्हणजे आधीचे गणित तर सामान्य फरक काढा तर आपल्याला किती काढायचं उत्तर डी चं उत्तर काढायचं ओके सामान्य फरक काढू पहिला टी एन सूत्र घेऊ जसा देते टी एन बरोबर टी टी असल्यामुळे ए अधिक एन वजा ए डी आणि याला आपण ए अधिक एन वजा ए बी ओके आता इथे काय ए ला ए माहिती नाही एन माहिती आहे 17 वजा ए बी इथं आपण ए अधिक इथे किती आला आता 10 वजा 1 सगळे व्यवस्थित सोडवा तुम्हाला काय जर प्रॉब्लेम आला तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा ओके बाय